तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल आता हळूहळू हाती यायला सुरुवात झाली. गडचिरोलीमध्ये भाजप आघाडीवरती असल्याची माहिती आहे, तर औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठणमध्ये देखील नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार आघाडीवरती आहे. एकंदर भाजप विजयाची हॅट्रिक करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर नगराध्यक्ष पदाकरता राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक कारेमोरे आघाडीवरती असल्याची आपल्याला माहिती मिळते. तर गडचिरोली आणि औरंगाबादच्या पैठणमध्ये भाजप आघाडीवरती आहे, मात्र भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरती आहे. नगराध्यक्ष पदासाठी भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आगेकूच करायला सुरुवात केली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातही भाजप नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये आघाडी घेणार का, बाजी मारणार का, हा प्रश्न आहे. थेट आपण जाऊया मराठवाड्यामध्ये. माधव सावरगावे आपल्यासोबत आहे. माधव, जर आपण मराठवाड्याचं चिन्ह पाहिलं तर पैठणमध्ये भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आघाडीवरती आहे, मात्र एकंदरीतच पैठण नगर परिषदेचं चित्र काय म्हणतोस? मयंक, मराठवाड्यातल्या सगळ्यात जास्त लक्ष पैठणकडे होतं, कारण त्या ठिकाणी आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात होतं. मात्र ते आता मोडीत काढत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आता आघाडीवर आहे. त्या भाजपाचा उमेदवार आघाडीवर असताना दुसऱ्या बाजूला शिवसेने सुद्धा आता कंबर कसले दिसते आहे, कारण शिवसेनेचे जवळपास 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्या 4 नगरसेवकांना निवडून आणताना त्यांना जी मतं झाली त्याच तुलनेत मतदान हे शिवसेनेच्या उमेदवाराला झालं असावं असं अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता पुढच्या फेरीनंतर भाजपाला मागे टाकण्याची शक्यता शिवसेनेकडून व्यक्त केली जाते. दुसरीकडे याच जिल्ह्यातल्या 2 नगरपालिका ज्या आमदार प्रशांत बंब चाकरेच्या खाली होत्या, गंगापूर आणि खुलताबाद, या ठिकाणी सुद्धा आता प्रवेश केलेल्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बंब यांच्याकडेच असतील असं दिसतं आहे. एकूणच औरंगाबाद जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांपैकी भाजप 3 ठिकाणी सध्या तरी आघाडीवर आहे आणि फक्त कन्नड येथे काँग्रेस आघाडीवर आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना कुठेतरी पिछाट करावी लागणार किंवा माघार घ्यावी लागणार असं दिसतं आहे. त्या ठिकाणी त्यांनी जोरदार ताकद लागली होती. शिवसेनेचे बरे नेते मतदानापूर्वी प्रचाराला आले होते, मात्र त्या ठिकाणची जागा शिवसेनेवर राखता येईल की नाही हे सांगता येत नाही. मात्र आघाडीवर भारतीय जनता पार्टी आहे. तीच चित्र जर आपण बघितलं मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेतरी भाजपला धक्का बसेल अशी शक्यता दिसते, कारण राष्ट्रवादीनं पहिल्या टप्प्यामध्ये जबरदस्त यश मिळवलेलं आहे. त्याच्या बरोबरीला शिवसेनेला सुद्धा जागा मिळतात. एकूण काय हे तिसऱ्या फेरीतलं जे निकाल आहे ते भारतीय जनता पार्टी आणि इतर सगळ्या पक्षाला धक्का मिळतील दिसतील असं दिसतं आहे. बरोबर, तिसऱ्या फेरीतले निकाल या तिसऱ्या धक्कादायक असतील प्रत्येक पक्षासाठी. काहीतरी उलटफेर या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद माधव दिलेल्या माहितीबद्दल. तिसऱ्या टप्प्यातल्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकाल हळूहळू येत आहेत. लेटेस्ट निकाल आपण पाहतोय. काँग्रेस 4, राष्ट्रवादी 1, भाजप 2, तर शिवसेनेकडे एकही जागा नाही. एकूण 21 जागा आहेत. 19 नगर परिषदा आणि 2 नगरपालिका, त्यापैकी काँग्रेस 4 वरती आघाडीवरती, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भाजप 2, तर शिवसेनेला अजून आपलं अकाउंट उघडता आलेलं नाही. मात्र नगराध्यक्षपदा च्या निवडणुकीमध्ये देखील अजूनही कुठलाच नगराध्यक्ष निवडून आलेला नाही, मात्र आकडे सातत्याने अपडेट होत राहतात.